माननीय श्री महेश शेठ आनंदराव शेवकरी चाकण पुणे यांच्या धावणीचे दोन जातीवंत आणि सुंदर खिलार बैल जोडीची बैलपोळ्यानिमित्त केलेली सजावट आपण आज पाहणार आहोत. खिलार क्षेत्रात बाहुबली नावाने प्रसिद्ध व सर्वांच्या आवडतीचा व चर्चेत असलेला बैल सध्या यांच्या धावणीला आहे. भाद्रपदी अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जाराजाचा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करताना आपल्याला दिसतात. पुणे या शहराच्या आसपासची गावं आणि संपूर्ण महाराष्ट्र बळीराजा मात्र आपल्या जीवाभावाच्या सोबत्यांचा हा सण अत्यंत पारंपरिक पद्धतीने आजही साजरा करताना दिसतो. पोळा या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना रीतसर आमंत्रण देण्याची पद्धत आहे बरं का. आज आवतण घ्या, उद्या जेवायला या, असं आमंत्रण या बैलांना दिलं जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना नदीवर न्यायचं, त्यांना झकास आंघोळ घालायची, घरी आणल्यावर त्यांच्या सर्वांगावर गेरुके ठिपके द्यायचे. शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा घातल्या जातात. पायांमध्ये चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात. नवी व्यसन, नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झूल पांघरली जाते. बैलांचा गोठा स्वच्छ करण्यात येतो. घरातील सुवासिनी बैलांची विधिवत पूजा करतात. बैलांना पोळ्याच्या दिवशी कोणतेही काम करू दिले जात नाही. गोडधोडाचा पुरणपोळीचा घास त्याला भरवला जातो. बैलांची कायम निगा राखणाऱ्या गड्याला नवे कपडे दिले जातात. बैलांचे जेवण झाल्यानंतर सायंकाळी त्यांना गावाबाहेर मंदिरात नेले जाते. सर्व शेतकरी आपापल्या जोड्या घेऊन या ठिकाणी एकत्र येतात. आंब्यांच्या पानाचे तोरण बांधून बैलांना रांगेत उभे करण्यात येते. ढोल ताशे नगारे वाजवले जातात. झडत्या पोळ्याची गीतं म्हटली जातात. येथे बैलांच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. ज्यांच्या जोडीला सर्वात चांगले तयार केले असेल त्या जोडीला उत्तम पारितोषिक दिले जाते. आपापल्या गावातील परंपरेनुसार उत्सव साजरा झाल्यानंतर कार्यक्रम संपन्न होतो. घरी निघताना बैलांना घरोघरी नेल्या जाते. ते आयाबाया बैलांची पूजा करतात. बैल नेणाऱ्यास बोजारा देण्यात येतो. हिंदू संस्कृतीत वृक्षांप्रमाणेच पाळीव प्राण्यांना देखील पूजनीय मानले जाते. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून पोळा हा या सणाकडे आपण पाहतो. पूर्वपार चालत आलेल्या रूढी परंपराप्रमाणे हे उत्सव आजही गावागावांमधून साजरे होताना आपल्याला दिसतायत. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय.